सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित आणि राज्य व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने कुपवाड येथील नव महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर सुरू असणाऱ्या महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा दुसऱ्या दिवशी झालेल्या साखळी पद्धतीच्या सामन्यात अनेक रोमहर्षक कबड्डी सामने पाहायला मिळाले रविवारी सायंकाळी उपांत्य आणि अंतिम सामना होणार असून कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे माजी मंत्री जयंतराव पाटील माजी मंत्री विश्वजित कदम खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगिळ जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन जून रोजी पुरुष आणि महिला गटाचे अनेक लक्षवेधी सामने झाले ला सर्व विजयी संघाने अत्यंत चुरशीने सामने खेळत पुढच्या बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामना रविवारी सायंकाळी होणार असून रविवारी सायंकाळीच महापौर चषक स्पर्धेचा विजेता ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली